VMV देवलगाव रोड परिसरातील अरुणोदय शिक्षण संस्था संचालित अरुणोदय इंग्लिश स्कूल येथे 2 मे ते 15 मे दरम्यान शालेय विद्यार्थ्यांकरता उन्हाळी शिबिर 2023 आयोजन करण्यात आलं. या उन्हाळी शिबिरामध्ये 10 वर्ष वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांना तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या वतीने योगा, हस्तकला, चित्रकला, श्लोक, भावगीत, झुंबा डान्स, लोकनृत्य आदींचं प्रशिक्षण देण्यात आलं. त्यांना मार्गदर्शनसुद्धा करण्यात आलं. यासोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरता विविध उपक्रम देखील राबवण्यात आले. अरुणोदय इंग्लिश स्कूल येथे उन्हाळी छंद शिबिर घेण्यात आलं. या शिबिराचा समारोपीय कार्यक्रम सोमवारी घेण्यात आला. या शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आलं. रश्मी पारोदे व आकाश ताकसांडे यांनी विद्यार्थ्यांना झुंबा डान्स व योगा प्रात्यक्षिकाचे धडे दिले. समारोपीय कार्यक्रम प्रसंगी अरुणोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ वसंत लुंगे, सचिव डॉ भारती लुंगे, प्राचार्य मुख्याध्यापक विशाखा नाफडे, उपप्राचार्य सीमा कुथे, उपमुख्याध्यापक नीता काळमेघ, प्री प्रायमरी HM ज्योत्स्ना इंगोले, रेखा राऊत आदींसही शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालकवर्ग, आमंत्रित सदस्य व शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्यानं उपस्थित होते. 2 मे ते 15 मे दरम्यान आयोजित उन्हाळी शिबिराचं आयोजन व लाभलेला प्रतिसाद आदी बाबींना घेऊन पूरक माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष डॉ वसंत लुंगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी डॉ वसंत लुंगे, अरुणोदय शिक्षण संस्थेचा अध्यक्ष. अरुणोदय शिक्षण संस्थेअंतर्गत अरुणोदय इंग्लिश स्कूल प्री प्रायमरी, प्रायमरी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज रन करताय. या अकॅडमिक शिक्षणासोबत आम्ही समरमध्ये समर कॅम्प घेत असतो. जसा रिझल्ट लागला, 1 मेला रिझल्ट लागला की लागली समर कॅम्प 15 दिवसाचा ठेवत असतो. कोरोना पिरियड 2 वर्षाचा वगळता यावर्षी आम्ही कॅम्प ठेवला समर. आणि या समर कॅम्पमध्ये जवळपास 150 विद्यार्थी सहभागी झाले होते. आणि त्यांना आम्ही वयोगट ठरवला होता, 10 वर्षाच्या वर हे मुलं नसायला पाहिजे, कारण की जेणेकरून ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमध्ये लेकरांवर फार चांगला प्रभाव पडावा म्हणून त्यांच्यासाठी एक विविध उपक्रम राबवण्यात आले. त्या उपक्रमामध्ये त्यांना आम्ही ग्रेट पर्सनॅलिटीज असतात त्यांच्याबद्दल माहिती देण्यात आली. त्यानंतर योगा घेण्यात आला, त्यानंतर झुंबा डान्स, श्लोक आदी प्रकारचे सगळे उपक्रम राबवण्यात आले. आणि पालकांनी इतकं सहकार्य आणि इतका जबरदस्त रिस्पॉन्स होता की आम्हाला 2-3 तारखेला ते ऍडमिशन त्याच्या रजिस्ट्रेशन बंद करावं लागलं. अदरवाईज तो मला असं वाटते 500 वर गेला असता. आणि पालकांनी विद्यार्थ्यांनी फार चांगला सहभाग आणि उपक्रम इतका चांगला राहिला. आज बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होता, विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं. सगळ्या मॅडमचे मी मॅडम लोकांना ज्यांनी याच्यात सहभागी झाले, काही टीचर्स सहभागी झाले बाहेरची, त्यांना मी धन्यवाद देतो संस्थेच्या वतीनं. आणि पालकांनी जे आम्हाला सहकार्य केलं, पुढे भविष्यात त्यांनी आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती करतो. आणि उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो संस्थेच्या अध्यक्ष यांना, त्यांनी धन्यवाद.